नासदासिन्नो सदासित्तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह तस्य शर्मन्नम्ब किमासीत् गहनं गभीरं न चौथ शतक इसवी सनाची सुरुवात ते आपली 150 वर्ष तरी उत्तरेमध्ये गुप्त वंशाची शक्तिवान आणि खुशाल राजवट राहिली. यापुढे पण 150 गुप्तांच्या वारसांनी गुप्त राज्य कायम राखलं. नंतर मग गुप्त हमल्यांपुढे असेच कमजोर पडत गेले, मग मात्र घटत घटत गायब होऊन गेले. मध्य आशियातनं आलेले नवे हमलावाले होऊन पूर्ण बर्बादी करत होते. पण हुनांचं राज्य पण जास्त दिवस नाही चाललं, फार तर 50 वर्ष साधारण. पण त्यांच्यामधले अनेक छोटे मोठे सरदार इथेच टिकून राहिले. मग वेळेवेळेवर सर्व आपल्या शेजाऱ्यांना सत्वत राहायचे. इतकंच नाही पण ते हिंदुस्थानाच्या लोकजीवनामध्ये एकजीव पण होत गेले. या हुन सरदारांमधून असंच अनेकांनी 7व्या शतकाच्या सुरुवातीमध्ये परत डोकीवर काढली. कनौजचा राजा हर्षवर्धनाने हुनांना चिरडत पूर्ण उत्तर आणि मध्य भारतामध्ये एका ताकदवर राज्याची स्थापना केली. हर्षवर्धन कवी असून नाटककार होते. शिवाय त्यांनी जवळ त्यांच्या कवींसोबत नाटककारांचा छानसा गलका जमा केला होता, ज्याने बघा त्यांची राजधानी उज्जैनी परत एक सभ्यतेचं मोठं केंद्र बनली. काका काका, हर्षवर्धनाचा राजकवी बाणभट्टाने लिहिलेलं त्याचं चरित्र हर्षचरित्रातनं आपल्याला हर्षाविषयी बरीच माहिती मिळते. ठाणेश्वरचा राहणारा बाणभट्ट एका वैदिक ब्राह्मणाचा मुलगा होता. त्याचं पुस्तक कादंबरीला भारतातली पहिली कादंबरी मानली जाते, जी लिहिताना त्याच्या रंगीबेरंगी जीवनाचे अनुभव उपयोगी पडले असावेत. असं म्हटलं जात आहे की एकदा बाणभट्टाचा हर्षवर्धनाशी वाद झाला, कदाचित त्याच्या बेताल वागण्यामुळे असावं. ते जे असेल ते त्याला लगेच महाराजांनी माफ केलं आणि त्याला पुन्हा राजकवीची पदवी परत मिळाली. मग तुम्ही परत दरबारी बनला? खरंय, उलट सुलट गोष्टी ऐकून आम्ही घाबरलोच सगळे. असेच कोणीतरी महाराजांचे कान भरले, पण आता झालं. माहितीये, महाराजांनी स्वतः माझी अनुवाणी केली. असं? मोठे दयाळू आहेत महाराज. खरंच वीरांमध्ये वीर आहेत महाराज, सोन्यासारखं खरं चरित्र आहे. भाऊ बाण, तुम्ही महाराजांच्या इतके निकट राहत असता, दरबारचे रीतिरिवाज जाणता, महाराजांची कथाच ऐकवा ना. हो हो, ऐकवा ना बाण काका. हा हा, मी अनपढ अज्ञानी,
महाराजांच्या जीवनाविषयी काय सांगणार मी बापडा? तरी पण थोडस तुम्ही ऐकवा ना म्हण काका. ठीक आहे, हट्टच करतोय तर ऐकवतो. ही फार पूर्वीची गोष्ट आहे. ईश्वर क्षेत्रामध्ये पुण्यभूती नामक एका राजाचा उदय होत गेला. पिढी दर पिढी ह्याच वंशाचं राज्य चालत राहिलं. ह्या वंशामध्ये एक सम्राट बनला, नाव होतं प्रभाकर वर्धन. मोठा शूर, मोठा प्रतापी. आपली सुज्ञ बुद्धीशिवाय पराक्रमाच्या बळावर मग त्याने अशी धाक जमवली की आसपासच काय दूर दूरचे राजा हून गुजरात, मालवा, कंधार सर्व त्याच्या नावाने थरथर कापायचे. त्याच्या राणीचं नाव होतं यशोवती, बिलकुल पार्वतीच्या समान पवित्र. मग त्यांनी 3 संततींना जन्म दिला. ज्येष्ठ पुत्राचं नाव होतं राज्यवर्धन. थोड्या वर्षांनी मग ज्येष्ठच्या कृष्ण पक्षामध्ये द्वादशीच्या दिवशी एका अजून पुत्राचा पण जन्म झाला. राजज्योतिषाने भविष्य वर्तवलं की एक दिवस सगळ्या धरणीवर राज्य करणार हा हेच होते आमचे महाराज हर्षवर्धन. थोड्या वर्षांनी मग एका कन्येचा पण जन्म झाला. नाव होतं राज्यश्री. फारच सुंदर, आवडती भावांची अशी ती. नंतर वयात आल्यावर मग तिचा विवाह मुखरसांचे ज्येष्ठ पुत्र गृहवर्मनांशी केला गेला. या लग्नबंधनाने दोन्ही वंश परस्पर जोडले गेले. एक दिवस प्रभाकर वर्धनाने राज्यवर्धनास पूर्ण खूप मोठं सैन्य दिल्याने हुनांवर आक्रमण करण्यासाठी पाठवलं. आमचे महाराज पण स्वतःच्या सैन्यासकट त्यांच्या मागे गेले. कशासाठी? कोणी मागून आक्रमण करू नये ह्यासाठी. मग एक दिवस महाराज हर्षवर्धनास म्हणे, समाचार मिळाला की महाराजांचे पिता गंभीर रूपी फार आजारी आहेत. पळत पळत परत आले. फार विचित्र दृश्य दिसलं. कोणी कोणी द्रविड कपाल आवृत्ती देत रक्तजीवी पिशाचास पण सिद्ध करायला लागलाय. मग अनेक लोक आपलंच मांस देवीवर चढवत आहेत. रामराम करीत एकदाचे ते महाराजांजवळ पोहोचले. आयुष्यमान भव वत्सा, आलास. किती दुर्बल पण झालास रे तू. भांडी, तू माझ्या मुलाची काळजी नाही घेतलीस. नाही, कष्ट का घेता महाराज? काय करू महाराज, रस्त्यामध्ये युवराजाने अन्नाचा एक कण पण तोंडामध्ये नाही टाकला. नाही, काळजी घ्यायला पाहिजे रे. आता बघ, सगळ्या राज्य कारभाराचा भार तुझ्या खांद्यावर आहे वत्सा. असतो, आता तू आलायस म्हणून मी शांतीने मरू शकणार. वाणी अशुभ नाही करायची, महाराज अजून खूप जगतील. नाही, माझी वेळ जायची झाली आहे. हे वैद्यराज व्यर्थच इतकी औषधं पाजत आहेत इथे. नाही, प्रथम हर्षने भोजन करायचं, बघू नंतर मग. हाड दिसत आहेत याची. तुम्ही पाणी प्यावं महाराज, मी युवराजांना पोटभर भोजन करवतो. नाही नाही. राजकुमार झोपले आहेत. मग उठव त्यांना, तेच काही करू शकतात. काय झालं रे, येऊ दे तिला. युवराज, महाराणी, महाराज, युवराज. काय काय महाराज? नाही महाराज, जीवित आहेत. तरी पण महाराणींनी संकल्प केलाय, त्या कुणाचंच नाही ऐकत आहेत. आता तुम्हीच काही करा युवराज. संकल्प?
दादा म्हणजे मग होय कुठे आहेत सरस्वतीच्या तटावर अन्य राण्यांस पण तुम्ही तोच मानाने सन्मान द्या जो मला तुम्ही देत आलात सर्व आणि माझ्या हरिणास सुद्धा स्वतःच्या बाळासारखं पाळ हं माते माते हे काय करतेस तू माते आम्हाला सोडून निघून जाणार महाराज असताना देखील मला सद्वा मरायची इच्छा आहे विधवा होऊन नाही जगायची इच्छा पण पाप आहे आणि आम्ही तुमच्या विना कसे राहणार तुम्हा सर्वांसाठी मी जे म्हणून करू शकत होते केलंय मी आता मला स्वर्गामध्ये महाराजांच्या आगमनाची सूचना द्यायची नाही मला नको अडवूस असं करू नका दया करा आमच्यावर दया करा हे काय हर्ष तुझ्यासारख्या वीराला स्त्रियांसारखं रडणं शोभा नाही देत काय माझ्या मनामध्ये तुझ्यासाठी स्नेह आणि ममता नाहीये समजून घे तू मी बस जे ठरवलंय जे उचित आहे नाही नाही अडवून माझा अनादर नको करूस हर्ष नाही पतीच्या मृत्यूच्या बरोबरच रीतीनुसार पत्नीचं आत्मदहन करण्याचं इतिहासातल्या पहिल्या उदाहरणांपैकी हे एक आहे या प्रथेला नंतर सती जाण्याची चुकीची उपाधी दिली गेली या तथाकथित सती प्रथेचं कुलीन वर्गामध्ये खूपच चलन झालं ज्यामुळे त्यांची शान वाढली सती प्रथा सामंती दृष्टिकोनाचा एक पैलू होता ज्यामध्ये स्वामीच्या प्रथी समर्पण हा परमगुण होता या व्यवस्थेमध्ये स्त्रीचा दर्जा आधीपेक्षाही खूपच खालावला वैदिक युगीन भटक्या समाजामध्ये स्त्रीला जे स्वातंत्र्य होतं किंवा कौटिल्यच्या अर्थशास्त्रामध्ये जे हक्क स्त्रियांना मिळाले होते ते पण मनुस्मृतीशास्त्राला मान्यता देणाऱ्या सामंती समाजामध्ये हिसकावले गेले सती केव्हा पण एक सर्वांचा रिवाज नव्हताच पण वरच्या वर्गामध्ये कधी कधी अशा घटना होत राहिल्या कदाचित ही प्रथा त्या काळी दिसण्यामुळे पसरली ज्यांच्याकडे राजाच्या मृत्यूमुळे राण्या सामंतांसोबत नोकर आपले जीव कुर्बान करत असत मग महाराणी सती पण गेल्या जसा चंद्रमा सूर्यामध्ये सामावला असावा महाराणींनी स्वर्गामध्ये महाराजांच्या आगमनाची सूचना दिली महाराज पण अखेर गेले दुःखाच्या संतापाने सूर्य तांबडा होत गेला अंधार दाटला गेला राजाच्या दासदासी प्रियजनांनी खूप मनाई करून पण प्राणांची आहुती द्यायला लागले कोणी पर्वताच्या वरनं उडी घेतली कोणी अग्नीची भेट बनला मग काहींनी अशीच गवताचे शय्या घेत भुकेने मरण्याचा निर्णय घेतला महाराजांवर पण जसा दुःखाचा पहाडच पडला होता जड मनाने भावाची प्रतीक्षा करू लागले मनामध्ये विचार आला अघटित होण्याने राजाच्या कर्तव्यांपासून तोंड नाही फिरवायचं दुःख आपलं आहे पण साम्राज्याचा गौरव पण आपलाच आहे अशी तशी परीक्षेची घडी पार पडली मग राज्यवर्धन परत आले कसं एकटं एकटं वाटत आहे आपण दोघेही अनाथांसारखे बसलो आहोत राजश्रीला माहीत आहे हे सूचना मी पाठवली हर्ष माझं म्हणणं नीट ऐक आणि विरोध करू नकोस सांगावं हे राजसिंहासन तू सांभाळता हे काय सांगताय तुम्ही परत येईपर्यंत सांभाळायचं होतं मी ते केलंय पिताश्रींच्या मृत्यूने माझ्या हात काहीतरी तुटलंय माझी प्रतिभा माझ्या उत्साहाला जणू कीड लागली आहे माझा पराक्रम थकून हरून गेला आहे
शासन आणि सत्तेच्या नावाने मला भीती वाटू लागली आहे. माझ्याकडून कुठली चूक झाली आहे काय, किंवा माझ्या कुठल्या वागण्याने कष्ट पोचले, किंवा काय कुणी कान भरले तुमचे? नाही असं नाहीये रे. तर हो, आत माझ्या भित्रेपणा घोडके दुमडून बसलाय. शासनाच्या योग्य नाही आता मी. मला दरबाराचा कोलाहल नाही, आश्रमाची शांती पाहिजे. हे राज्य मी तुला सोपवतो हर्ष. घे बघू, हे तलवार पण घे तू. कोण आहे? क्षमा असावी महाराज, एक खूपच अशुभ समाचार घेऊन आलो. अजून अशुभ का असावं, सांग बघू. ज्या दिवशी मोठ्या महाराजांच्या स्वर्गवासाचा समाचार पसरला, बस त्याच दिवशी मालवाच्या राजाने राजा गृहवर्मनांची हत्या केली. हो, आणि राजश्री त्यांना बंदी बनवले महाराज. मालवाच्या महाराजास पण याचं मूल्य चुकवावं लागेल. महाराज तो आता आपल्या राज्यावर आक्रमण करायच्या विचारात आहे. त्याला मी सोडणार नाही आता. हर्ष, मी आता जातोय. राज्य प्रजेसोबत प्रियजनांसाठी माझे हे अंतिम अभियान होईल. तू गजसेने सकट सामंतांसोबत इथेच थांब. फांडी आणि अश्वसेना माझ्या सोबत येईल. मी पण येतो सोबत, सदाच येतो. नाही, शत्रू सुद्धा इतकं महत्व देणं उचित नाहीये. पण भाऊ मी येतोय. हट्ट करू नकोस हर्ष. ह्यावेळी पण विध्वंसाचं नाटक मला एकट्यालाच खेळू दे. पित्याची चिता थंड पण नाही झाली. भाऊ युद्धावर निघून गेला, माता सती गेली, हत्या झाली मेहुण्यांची, बहिणीस बंदी बनवलं गेलं. महाराजांसाठी एक एक पळ एक एक वर्षासमान होत गेली. वाटायचं ते दिसता जसं जसा गजराज जंगलामध्ये हरवला असावा आपल्या टोळीपासून. ना दिवसा चैन ना झोप रात्री. घडीभरासाठी झोपले पण पुन्हा पुन्हा दुःस्वप्न दिसत राहायची. मग राजप्रासादाचे गगनचुंबी स्तंभ पुन्हा एकदा हादरले. एक अजून अपशकुन. खरंच थोड्याच वेळामध्ये धुळीमध्ये लडबडलेला थकलेला कुंतल पोहोचला तिथे. कुंतल कोण? राज्यवर्धनांच्या अश्वसेनेचा नायक. काव काय युद्ध हरलो? नाही, युद्ध तर आपण जिंकलोत. मालवाचा राजा पण मारला गेलाय. मग खाली काही मान? महाराज कुठे आहेत? कुठे आहे भांडी? याच थोबाड बंद का आहे? तू बोल बघू. बोलत का नाही? तोंड धरलंय तुझ? घाबरायचं नाही, कुठलं पण अप्रिय निर्भय बनून सांग तू. गौडचा राजा महाराजांना फुसलावून आपल्या सोबत घेऊन गेला. मग धोक्याने त्यांची हत्या केली. तुम्ही सर्व काय करत होता? सोबत का नाही गेलात? आम्ही खूप विनंती केली पण त्याने नाही मानलं. एकटेच जाण्याचा हट्ट करत राहिले. काय सांगून तो महाराजांसोबत घेऊन गेला? आपल्या कन्येच्या विवाहाच्या विषयामध्ये. शशांकचे दिवस पुरे होत आलेत. महाराज, मी वर्षांपासून तुमची सेवा केली आहे. पुष्यभूतीच्या वंशजांशी असा व्यवहार मी सहन नाही करणार. हाच समय आहे महाराज जेव्हा तुम्ही योद्धापूर्वक आपलं अधिपत्य जमवायचं. मी सहमत आहे. केवळ गौडच नाही महाराज, अन्य राजांना पण धाडस शिकवावं लागेल ज्याने त्यांची शरीर तुमच्या समोर झुकावी. आणि आमचे पाय चादरीमध्येच राहतील. याचीच मला भीती आहे महाराज. किंतु स्थिती अनुकूल आहे. कन्याकुब्जाचे दरबारी गृहवर्मनांचा आदर करायचे. ह्या कांडाने शशांक त्यांच्या दृष्टीतनं पडलाय खाली. किंतु त्याला घाबरत पण आहे. जर तुम्ही शशांकवर आक्रमणाची घोषणा केली तर सर्वांचा सहयोग मिळेल. पण द्विमनाने बदला घेण्याच्या भावनेने कदाचित उपयोग नाही होणार. पण महाराज, कामरूपचा राजा तरी आहे, तो त्याला घाबरत असावा. जर त्याचा सहयोग मिळाला तर आपण शशांकला धूळ चाटवणारच. थोडी आशंका मात्र आहे महाराज, किंतु संभावना अधिकच आहे. तुमचा तर्क बिनचूक आहे. सेनाद, युद्धाची तयारी करा तुम्ही. सर्व राज्यांमध्ये घोषणा करा तुम्ही. राजांनी आपापली अस्त्र किंवा शीश झुकवण्यासाठी तयार राहावं, राजकर चुकवण्यासाठी तयार राहावं किंवा तलवारी काढण्यासाठी. हो आज्ञा महाराज. यानंतर मग महाराजांचं दुःख हृदयातनं बाहेर आलं. कितीतरीच वेळ डोळ्यांमधनं गंगाजमला व्हायला लागल्या. दुःख मनवायला पण समय नाही. युद्धाची तयारी होती ना करायची. ज्या दिवशी सैन्य कूच करणार होतं मोठी गडबड होऊन गेली. महाराज राजाज्ञा घोषित करणारच होते की राजमुद्रा हातात न सुटत धरणीवर खाली पडली. शिवाय उमटला छाप पण तिचा.
सर्व लोक या अपशकुनाने घाबरले. महाराजांनी सांगितलं नाही हा अपशकुन नाही, याचा अर्थ आहे पूर्ण धरणीवर एकमात्र ह्याच राजमुद्रेचा छाप उमटेल. महाराजांचा विजय असो, क्षत्रियांची दलं मिळाली रात्रीपर्यंत मिळतील महाराज, उद्या कुछ करू शकणार. रात्रीपेक्षा खूपच सुधारणा आहे. खरंय महाराज. महाराज, दूत अशी वार्ता घेऊन आलाय की थोड्याच दिवसात भांडी मालवाच्या लुटीसोबत इथे पोहोचणार आहेत. बरं, हत्ती हातामध्ये आले? हो महाराज, बरेचसे. चांगलंय, चांगलंय. बरं, अजून काही? महाराज, अंतपूरच्या स्थानामुळे दोन राजांमध्ये जरा भांडण झालंय. कोणी समजावं यांना, मौज मस्तीसाठी आले तिथे. ठीक आहे, जा तुम्ही. महाराज, कामरूपचा राजा भास्कर वर्मनचा दूत आलाय. बोलवा बघू त्याला. जशी आज्ञा महाराज. असं दिसतंय आमची योजना सफल होते. महाराजांचा विजय असो. युवराज कुशलपणे आहेत ना? जी. अरे, इतके उपहार यांची काय आवश्यकता होती? महाराज सकुशल आहेत, आपला संदेश वंशवस्त्रामध्ये सजवून पाठवलाय. वा, खरोखर खूपच सुंदर आहे. आराध्य देवाच्या शिरमाथ्या योग्य जणू. काय संदेश आणला तो? भगवान शंकराच्या चरणांव्यतिरिक्त आमच्या महाराजांच्या मनामध्ये केव्हा कुणाच्या प्रति श्रद्धेचा भाव नाही आला, तरी अशी आकांक्षा संपूर्ण पृथ्वीवर विजय, मृत्यू किंवा तुमच्यासारखा मित्र प्राप्त होण्यानेच पूर्ण होऊ शकते. कामरूप तुमच्याशी मधुर संबंध बनवण्यास इच्छुक आहेत. एका मित्राच्या वेशामध्ये ही सेवकाची विनंती समजली जावी. ह्याच आधारावर जर महाराजांची कृपा प्राप्त होऊ शकेल, मग मी हा संदेश युवराजांना पोचवतो. अन्यथा. अरे, अन्यथाचा प्रश्नच नाही उठत आहे. अशा मित्राचा निरादर मी करूच नाही शकत. माझ्या मित्राला सांगा, जर शीघ्रच भेट होईल तर खूपच प्रसन्नता होईल मला. महाराजांचा विजय असो, कामरूप तुमचे आभारी राहतील. भास्कर वर्मन सारख्या घमेंडी सुद्धा माझं स्वामित्व स्वीकार करण्यामध्ये खूपच कष्ट पोचले असावेत. शशांकच्या भयानेच त्याला इथे आणलंय. महाराज, आपल्या वाटेमध्ये कुठलीच बाधा नाही. आता बस भांडींची प्रतीक्षा आहे. अनेक कठीण परीक्षा महाराजांची प्रतीक्षा करत होत्या. भांडीने मालवाच्या लुटीसकट हा समाचार पण आणला की राज्यश्री बंदीगृहातनं पळाली आणि विंध्याचलच्या जंगलामध्ये भटकली आहे. मग महाराजांनी भांडी स्वतः गौडवर आक्रमणासाठी पाठवला आणि स्वतः निघाले मग राजश्रीच्या शोधामध्ये. काही दिवसांनी मग एक बौद्ध भिक्षू आणि एका गणाच्या सहाय्यकतेने अशा समय मिळाली जेव्हा बिचारी सती होण्यास जात होती. महाराजांनी तेव्हा तिला वाचवलं. तेव्हा मग ती भगवी वस्त्र परिधान करीत भिक्षुकी बनण्याचा हट्ट करू लागली. महाराजांनी तिला मनवलं आणि आपल्यासोबत युद्धावर येण्यास सांगितलं. तेव्हा मान्य केलं तिने. महाराजांनी कन्या कुब्जवर धावा बोलला, विजय मिळवला. मग मोठ्या धूमधडाक्यात आपले महाराज मुकहरी राज्यसमूहाचे पण महाराज बनले. आपल्या बहिणीला शोधल्यानंतर, बहिणीचा जीव वाचवल्यावर हर्षने खुनी तुच्छ राजास पण दंड दिला, त्या ज्याने पूर्वी त्याच्या भावाशी विश्वासघात करीत बिचाऱ्यास मारलं होतं. नाही केवळ इतकंच, सोबतच त्याच्या संपूर्ण उत्तर भारतावर मग त्याने आपला ध्वज फडकवला. पूर्वी सागर ते पश्चिम सागर, शिवाय हिमालय ते विंध्याचलपर्यंत. विंध्यच्या पहाडांच्या दुसऱ्या बाजूस पसरल्याने हर्षास पूर्ण अडवून होता पुलकेसीन द्वितीय, चालुक्य साम्राज्याचा नरेश. बाणभटांचं हर्षचरित्र संपतं हर्षच्या विजय अभियानावर. हर्ष आसपासच्या अशक्त राजांना जिंकून एका विशाल साम्राज्याची स्थापना करू इच्छित होता, पण त्यावेळच्या आर्थिक आणि राजनैतिक परिस्थितींमध्ये असं संभव नव्हतं. गुप्तवंशीय राजांप्रमाणेच हर्षाने पण एका मोठ्या क्षेत्रावर राज्य केलं जे सामंती संबंधांच्या एका सैल सूत्राशी जोडलं होतं. हर्ष जास्त करून त्याच्या राज्याचा दौरा करायचा, तो प्रत्येक हालचालीवर नजर ठेवायचा आणि प्रजेचं ऐकायचा. त्याच्या राज्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्याने त्याचा जास्त वेळ छावण्यांमध्येच घालवला. हर्षच्या युगामध्येच चीनी यात्री ह्युआनसांग भारतात आले.
मग जो सफरनामा परतीच्या वेळेस त्यांनी लिहिला त्यावरून आपल्याला जुन्या युगातल्या भारताच्या विषयामध्ये बरीच खूप माहिती कळते. हो, ते एक बौद्ध भक्त होते. शिवाय बौद्ध मठांच्या तीर्थस्थानांची यात्रा करायला आणि त्याबरोबर बौद्ध सूत्र जमा करण्याच्या इराद्यानेच ते इथे आले. हर्षवर्धनशी हुआनसांगची पहिली भेट म्हणजे एक नाटकी घटना होती. ते त्यांच्या लेखांमध्ये हर्षला शिलादित्य आणि कामरूप नरेश भास्कर वर्मनला कुमार म्हणून संबोधतात. च्या स्वतःच्या शब्दांमध्ये, कान्यकुपचे राजा शिलादित्यांनी 30 वर्षांच्या लढायानंतर शांतीपथाचा स्वीकार केला. धम्माचे विचार फैलावण्यामध्ये ते इतके व्यस्त राहिले की खाणं पिणं झोपणं सुद्धा विसरले. जेव्हा मी नालंदाहून कामरूपचे कुमार भास्कर वर्मनच्या आग्रहामुळे त्यांच्या राज्यामध्ये गेलो आणि राजा शिलादित्यांना ह्याचा पत्ता लागला की मी कुमारांकडे आहे, तेव्हा त्यांना आश्चर्य झालं आणि त्यांनी कुमारनं आदेश पाठवला. मैंने एक वेळा चिनी आचार्यास निमंत्रण पाठवलंय पण ते आले नाही. आता ते तुमच्याजवळ कसे काय गेले? त्यांना त्वरित माझ्याजवळ पाठवलं जावं. कुमारने उत्तर पाठवलं, मी स्वतःचं शिर कापायला तयार आहे, चिनी आचार्यांना नाही पाठवू शकत. हे ऐकून राजा शिलादित्य खूपच क्रोधित झाले आणि दुसरा आदेश पाठवला, दूताकडून त्वरित तुमचं शिर कापून पाठवून द्या. हे ऐकताच कुमार घाबरले आणि मला सोबत घेऊन राजा शिलादित्यांजवळ पोहोचले. आचार्य, तुमच्या शिष्याने तुम्हाला अनेक वेळा इथे येण्याची प्रार्थना केली होती, तुम्ही आला का हो नाही? मी दूर देशातून चालत भगवान बुद्धांच्या धम्माच्या शोधात आलोय, योग भूमिशास्त्राचं अध्ययन करायला. जेव्हा महाराज शिलादित्यांचा आदेश आला तेव्हा त्या शास्त्रांचं अध्ययन पूर्ण नाही होऊ शकलं, यासाठी नाही होऊ शकलो. पण मग आता आचार्य आलेच आहेत, थोडे दिवस तुम्ही राहालच का हो भास्कर वर्मन? अवश्य राहतील महाराज. तुमच्या बुद्ध विहारामध्ये भिक्षू वीर्यसेनांच्या मार्गदर्शनामध्ये मी बुद्धदास रचित वर्मा विभाषाचं अध्ययन पण करू इच्छितो. मी त्वरित बघा त्यांना संदेश पाठवतो. आचार्य, का मी तुम्हाला विचारू शकतो की इतके कष्ट झेलत शिवाय महाचिनातनं चालत तुम्ही इथे गाव आलात? चीनमध्ये धम्माचे पण अनेक निरनिराळे सिद्धांत आहेत आणि हिनायान आणि महायानमध्ये अनेक स्तरांवर मतभेद आहेत. शिवाय ग्रंथ पण कोणी नीट से समजू शकत नाही आहेत. ग्रंथांच्या निरनिराळ्या प्रतींमध्ये कुठला ताळमेळ पण नाहीये. यासाठी मी भगवान बुद्धांच्या देशी आलोय, जेणेकरून या सर्व बाबतीतलं उत्तर शोधून काढू शकेन. खूपच पुण्याचं कार्य आहे आचार्य. तुमचा देश महाचीनच्या बाबतीमध्ये तुमच्या शिष्याने पण ऐकलंय की सीन राज्याच्या महाराजांच्या प्रशंसेमध्ये अनेक गाणीशिवाय नृत्य नाटकं पण चाललेत. हे सीनचे राजा कोण आहेत? शिवाय त्यांचे काय गुण होते की म्हणून त्यांना इतकी मान्यता मिळाली? शिवाय देवपुत्र म्हटले गेले. माझ्या देशामध्ये जो राजा प्रजेचं रक्षण करत आलाय, मग पापास जो दंड देत आलाय, प्रशंसेमध्ये त्याच्या गाणी लिहिली जातात. तुमच्यासारख्या गुणी आचार्यांस पण राज्यातनं बाहेर जाण्याची अनुमती कशी मिळाली? अनुमती नाही मिळाली, मी बस थोड्या लोकांच्या सहायतेने लपून बाहेर आलो असाच. पण मला विश्वास आहे, माझं अध्ययन चिंतन ध्यानामध्ये घेत महाराज मला क्षमा करतील नक्की. मी खूप ऐकलंय की आचार्यांनी एक शास्त्र लिहिलं आहे ज्यामध्ये महायान मताच्या प्रधानतेस खूप विस्ताराने समजावलं गेलंय. काय हे शास्त्र तुमच्याजवळ असावं? हो आहे. वाह, असं सांगतात जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा काजव्याचा उजेड मंद पडत असतो. हे वाचल्याने तुमच्या शिष्याची आस्था वाढेल, तरी हिमायान मतवाले हे इतक्या शीघ्र नाही मानणार. मी एक संमेलन आयोजित करतो ज्यामध्ये श्रमण ब्राह्मण मग निग्रंथी यांना पण एका स्थानावर एकत्र करतो, म्हणजे महायान मताच्या प्रतिभेस महत्व मिळावं, शिवाय आमच्या आचार्यांच्या गुणांस पण सर्वांची मान्यता मिळावी. गंगा नदीच्या किनारी महाराजांनी विशाल बौद्ध विहार बनवला आणि त्याच्या पूर्व बाजूला एक उंच स्तंभ उभा केला ज्याच्यावर भगवान बुद्धांची सोन्याची मूर्ती स्थापित केली गेली. याच्या जवळ संमेलनासाठी छप्परदार मंडप सजवले गेले जिथे हजारो लोक बसू शकत होते. 18 देशांचे राजा आले, हजारोंच्या संख्येने ब्राह्मण निग्रंथी आणि श्रवणांनी भाग घेतला. पण महायान मताच्या श्रेष्ठतेला कोणीच आव्हान नाही देऊ शकला. महाराज शिलादित्य पण
फारच प्रसन्न झाले. आचार्य, तुम्ही कुधर्मीयांस योग्य असा मार्ग दाखवलाय. माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या या छोट्याशा भेटीचा स्वीकार करावा आणि महायान देव ही उपाधी पण. महाराज, या संपत्तीशी माझं काय काम? तुम्ही दानामध्ये द्यावी. महाराज, महाराज, दया करा महाराज, अनर्थ झालाय. दोन्ही छपरांना आग लागली, विहाराचं मोठं दार पण नष्ट झालं महाराज. कोणी केलं हे? हे त्या अधर्मीचं काम आहे महाराज. आपल्या पराजयावर क्रोधित होऊन आग लावली त्यांनी. हा तो दुष्ट आहे महाराज ज्याने आग लावली होती. मी तुझं काय बिघडवलं होतं म्हणून तू हे पाप केलंयस? मला क्षमा करावी महाराज, मी फार वाईट कर्म केलंय. सर्व अधर्मीने मला उत्साहित केलं, मग मी राजद्रोहाचं महापाप करून बसलोय महाराज. असं करण्यास का प्रोत्साहित केलं तुला त्या अधर्मियांनी? तुम्ही सर्व श्रवणांचा इतका मान दिला, चिनी आचार्यांना तर ते म्हणतात की डोक्यावर चढवून ठेवलंय, म्हणून ते असूयेपोटी क्रोधित बनले आणि मला बिचारायला पकडला. तेव्हा मी अग्निबाण चालवून आग लावून टाकली. माझ्यावर दया करावी महाराज, माझ्यावर दया करावी. महाराज, ह्या धर्मीस तुम्ही दंड द्या, प्राणदंड. नाही, प्राणदंड देणं बौद्ध धर्माच्या नीतीच्या विरुद्ध होईल. त्या सर्वांस पण राज्याच्या बाहेर हकला, शिवाय याला पण. आचार्य, मी ज्या कार्यास पूर्ण अमर बनवायची इच्छा धरली, बघा ते क्षणामध्ये नष्ट होऊन गेलं. महाराज, ही आग आपल्या सिद्धांतांची पुष्टी करतीये. विरोधी असं सांगतात की सर्व काही शाश्वत आहे, स्थायी आहे, पण छप्पराने जळून असं सिद्ध केलंय की सर्व काही नश्वर आहे, अस्थायी आहे. तुमचं अगदी खरं आहे आचार्य. मी त्या त्यागाच्या विषयावर एक नाटक लिहिलंय, नागानंद, जे मी प्रायश्चित्त घेण्यासाठी तुमच्या समोर करायचं म्हणतो. कुमार जीतवाहनच्या बाबतीमध्ये आहे, म्हणून मग ते पात्र मी स्वतः वठवेन. आर्य वसुभट, आर्य वसुभट, तुम्ही कुठे जात आहात? मी तर वसुची माता महाराणींना दिली आहे आज्ञा, कांचुकी जा, असा जा घेऊन 10 दिवसांसाठी लाल वस्त्र मलयवती आणि जावयासाठी. राजपुत्री मलयवती सासुरवाडीमध्ये आहे. शिवाय ऐकलंय की मी जीतवाहन युवराज मित्र वसुसकट गेले आहे समुद्र तट पाहण्यास. आता मला समजत नाही की राजकुमारी जवळ जाऊ की जावयाच्या. राजकुमारीच्याच जवळ जा, म्हणजे होईल असंही. जावई पण मग तिथेच येईल. सल्ला चांगला दिलास तू. अरे पण तू चाललास कुठे? मला महाराज विश्वसूंनी आज्ञा दिली आहे. सुनन, जा बघू. मित्र वसू, सांग तू की दीपावलीच्या दिनी नव्या चंद्राच्या उदय उत्सवामुळे आम्हाला जावई आणि मलयवतीस पण छोटा उपहार द्यायचा आहे. यासाठी मित्र वसूने इथे यावं, मग उपहारांची निवड करावी. आता बघा, तुम्ही आपले सरळ जा राजकुमारी जवळ आणि मी जात आहे युवराज मित्र वसूकडे. शीघ्रता करा कुमार, शीघ्रता. समुद्रामध्ये भरती येण्याचा समय होत आलाय. तुझा अनुमान खरंय. उंच जलगज राजांच्या मस्त लाटा उफाळल्या. कान फाडणाऱ्या या मोठ्या नादाने पर्वत गुहा पण होतात ध्वनीत. वाटायला लागतं असं. बघा हो, असंख्य शंख भरीत पूर्ण भरती आली आहे. अरे ती आलीच आहे. अगदी खरोखरच आली आहे. लवंगांची पानं खाल्लेल्या हत्ती आणि मगरींच्या श्वासाने सुगंधित समुद्र जलाची ही भरती रत्नांची चमक असल्याप्रमाणे सुंदर दिसत आहे. जाऊ ह्या रस्त्यावरून ज्यावर आपटणार जल निश्चितच. सोडून जायचं, मग फिरू मलय पर्वताच्या शिखरावर. मित्र वसू, बघ तू, बघ तू, शरद ऋतूच्या कारणाने सफेद मोठ्या ढगांनी घेरलेले मलय पर्वताचे हे उंच शिखर होत आहेत शोभायमान, हिमालयाच्या समान. कुमार, हे मलयाचे मोठे शिखर नाही आहेत. हा म्हणजे ढीक आहे सर्पांच्या हाडांचा. ओ, दुःख आहे. कसा एकत्रच मृत्यू पण त्यांना मिळाला. एकाच समयी ह्यांचा मृत्यू नाही झालाय. तू ऐक की हे कसे निर्जीव बनलेत. हे खूप पूर्वी वनितापूर्व गरुड दररोज आपल्या पंखांना हवेने समुद्र जलाला हटवीत सर्पांना काढीत पाताळात न खात असे. ओ, खूपच वाईट काम करायचा तो. नंतर मग? तेव्हा सगळा नागवंश नष्ट होण्याच्या भीतीने नागराज वासुकीने गरुडास सांगितले. काय सांगितलं? काय प्रार्थना केली की पहिलं मला खा? नाही नाही. तर मग म्हणाले ते असं
भयाने आक्रमणाच्या तुझ्या पडत असतात गर्भ हजारो नाग स्त्रियांचे, मरत असतात शिशु असमय, अशा तऱ्हेने खूपच अधिक नागांचा विनाश होत आलाय। हे गरुड, जर सगळे नाग नष्ट होऊन गेले तर तुझ्याच स्वार्थाची हानी होईल। जर तू नागवंशावर आक्रमण थांबवलंस, मग मी प्रतिदिनी तुझ्याजवळ एक नाग पाठवून देईन स्वतः। ओ दुःख आहे, एका मोठ्या संकटातनं वाचण्यासाठी नागराजांनी हा उपाय केला। पक्षांच्या मोठ्या राजाने ह्याचा स्वीकार केला। अशी व्यवस्था होत गेल्यावर मग हरदिनी पक्षीराज एक नाग येऊन खातात, म्हणून हाडांचा तो ढीग आहे त्यांचा। हा प्रतिदिन वाढत आहे, वाढतच चालला आहे, वाढत जाईलही उज्ज्वल हिमालयासारखा। अपवित्र वस्तूंचं जे स्थान, कृतघ्न शिवाय नश्वर शरीरासाठी मूर्ख पाप करीत राहतात। कशी केव्हाच संपून न जाणारी विपत्ती नागांवर ही बरं आलीये। किती छान होईल जर मी माझं शरीर अर्पण केल्याने एका नागाचं पण जीवन वाचवू शकलो। मी पर्वत शिखरावर चढून तर आलोय, आता मी युवराज मित्रवसूला बघतो। हो तेच आहेत युवराज, सोबत जावाई पण आहेत। विजय असो युवराजांचा, विजय असो। सुनंद, कसं काय येणं झालं? युवराज, कुमार मला पिताश्री बोलवत आहेत। जा तू, ही जागा चांगली नाहीये, उत्सुकतेने तू सुद्धा इथे थांबलं नाही पाहिजे। मी पण आता पर्वत शिखर उतरून समुद्र तट बघून घेतो। अरे देवा रे देवा, माझ्या भागी पोरा, काय मी आज तुला मरत असताना बघणार आहे। अरे हा कोणा स्त्रीचा विलाप आहे? मी पण तिथे पाहायला गेलं पाहिजे की ही कोण आहे, शिवाय हिच्या दुःखाचं कारण काय। हाय माझ्या पुत्रा, मी आज तुला मरताना पोर कशी बघू? चंद्रमा सारखं मुख न राहिल्यामुळे सगळा पाताळ अंधारामध्ये भळून जाईल। माते, का तुझ्या दुःखाने माझी पीडा अजून वाढवतेस तू? हाय माझ्या पुत्रा, अरे कोमल शरीर तुझं, ज्याने अजून सूर्याच्या किरणांना पण अंगावर नाही घेतले, कसा तो गरुड चिरत चिरत खाईल। याव कुमार शंखचूड, चालायचं, हिला बोलू दे, ही पुत्र स्नेहाने वेळी होत चालली आहे, यासाठीच राजाच्या प्रती आपलं कर्तव्य पण नाही समजत ती। आलो मी। मी माझ्या स्वामींच्या आज्ञेने असं कठोर वचन सांगण्यास विवश झालो। सज्जन आहात तुम्ही, सांगा। नागराज वासुकीने आज्ञा दिली। काय आज्ञा दिली महाराजांनी? हे लाल वस्त्र परिधान करून चढावं वधशिलेवर, ज्याने गरुड तुम्हाला ओळखून खाऊ शकेल। काय या भोळ्या जीवास, मग वासुकीने गरुडाचं भोजन बनवत पाठवलं आहे? याचा स्वीकार करा शंखचूड। स्वामींची आज्ञा शिरसावंदी। हाय हाय हाय, तर पडते वीज आहे रे माझ्यावर। आता गरुडाच्या येण्याचा समय समीप आलाय, मी शीघ्रच इथं जातो निघून। माते धीर धर, माते धीर धर। हाय गरुडा रे, ही क्रूरता! अश्रू तू पूस माते, या निर्जन स्थानामध्ये रडतेस कुणासमोर? इतकी निराश तू का माते? धीर धर, धीर धर। हाय दुःखी मृत्यूच्या निकटच रे आहे, साथ सर्वांनी याची सोडली, मी नाही समजा केलं याचं रक्षण, लाभ मग तेव्हा काय ह्या तणाचा? स्वतःवर नियंत्रण ठेव तू माते। माझ्या पोरा रे, जेव्हा नागांचं रक्षक वासुकींनीच तुला सोडलं आहे, तेव्हा कोण तुझं रक्षण करणार बाळा रे? मी करणार माते। हे विनता पुत्रा, हे गरुडराज, मला खा तुम्ही, तुमच्या भोजनासाठी आज नागराजाने मलाच निवडून इथे पाठवलं आहे। पुत्रासाठी इतकं प्रेम? माते नाही भ्यायचं, हे गरुड नाहीयेत, कसे हे सौम्य सभ्य पुरुष आणि कसा तो हत्यारा गरुड। पुत्रा, मी तुझ्या मृत्यूने इतकी गेले घाबरून की सगळं जगच मला गरुडांनी भरलेला दिसत आहे। माते भयभीत नका हो, मी एक विद्याधर आहे, इथे फक्तच तुमच्या पुत्राच्या रक्षणासाठी आलोय। पुत्रा पुन्हा सांग बघू, हे शब्द तू पुन्हा सांग बघू। परत परत सांगण्याने काय लाभ, मी तुम्हाला सांगितलंय ते करून दाखवीन। पुत्र तू खूप जगशील पुत्रा। अहो महात्मा, स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्याचा निर्णय घेऊन
तुम्ही माझ्यावर खरंच दया केली. तुम्ही अजून आग्रह नाही करायचा. जरा ऐका, माझ्यासारखे क्षुद्र जीव जगत मरत असतातच, किंतु तुमच्यासारखे परोपकारी जन्म घेतात तरी. शंखचूड, बऱ्याच दिवसांनी बघ मला परोपकाराचा अवसर मिळाला. बाधा नको आणूस, द्विधेमध्ये नको पडूस, आण दे मला हे वधचिन्ह. जर तुमची कृपा असेल तुम्ही तो उपाय योजावा, ज्याने या दुःखाने पीडित माझ्या मातेस प्राण नाही सोडावा लागेल. चिंता नको करूस, उपाय आहे माझ्याजवळ. आता बघ, तुझ्या मरण्याने बिचारे मरणार पण आहेत, तू जिवंत राहिल्यामुळे जिवंत राहतील. आपलं जीवन दिल्याने जर मी तुझा प्राण वाचवतो म्हणजे यांच्या प्राणाचं पण रक्षण होईल. हाच आहे उपाय. दे दे, तू दे मला हे वधचिन्ह, याने झाकत स्वतःला मी चढून जाईन वधशिलेवर. तू आता तुझ्या मातेस पुढे ठेवून ह्या स्थानातन जा निघू. नाही, हे राजकुमार, तुम्हीच या स्थानातन निघा. बघा, गरुडाच्या येण्याचा समय होत आहे. शिवाय माते, तू पण आता जा. माझी प्रिय माता, जिथे नंतर जन्म घेऊ तूच बन माता माझी. तू माते समजते सदा प्रिय पुत्र मलाच. पुत्र काय तुझे अंतिम शब्द आहेत? माझे पाय तुला सोडून मला जायला नाही देत आहेत, यासाठी देऊन टाकेन प्राण मी पण तुझ्या सकटच पुरा. इथेच, अगदी इथेच. दूर नाहीये देऊळ, मी त्या भगवान दक्षिण गोकर्णाची परिक्रमा करून येतो, मग माझ्या स्वामींच्या आज्ञेचं पालन करतो. माझी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी काय करू? ही वस्त्र मित्रवसूच्या मातेनं तुमच्यासाठी पाठवले, कुमारांनी परिधान करावे. हो, जाऊन महाराणींना माझा सादर प्रणाम कळव. जशी आज्ञा. लाल वस्त्र बरोबर आलीत ठीक समयावर. देत आहेत आनंद मला जेव्हा देत आहे प्राण मी कुणाचं रक्षण करीत. मलय पर्वताच्या शिला उडत आहेत, येत आहे गरुड जणू सांगत आहेत. यासाठी येईल परत जोपर्यंत शंखचूड चढतो मी वधशिलेवर शीघ्रच. ओ, आलेच आहेत गरुड राज, मी गुंडाळतो स्वतःस लवकर. दुसऱ्या सर्वांच्या रक्षणासाठी उभा आहे वधशिलेवर झो, चिरवून टाकीन मी त्याची छाती अचानक. तोचीने माझ्या लाल कपड्यांनी झाकलेला तो आता असा दिसत आहे, जणू माझ्या भीतीनं त्याच हृदय सध्या फाटत आहे. वाहत आहे रक्त, रक्त बंबाळ असा झाला आहे. मला माझा भोज खरोखरचा असा वाटत आहे. चला निघतो, त्याला झेप घेऊन उचलतो आणि खाऊन टाकतो. नगाऱ्यांचा ध्वनी, पुष्पवर्षा, स्वतःच्या मधाळ सुगंधानं भ्रमणास आकर्षित करणारी पुष्प वृष्टी का बरं होते आकाशातून? स्वर्गाच्या नगाऱ्यांचा ध्वनी का होते प्रतिध्वनी सर्व दिशांनी? हा दुसऱ्या नागांचं रक्षण करणारा नाग, हा तर खूपच जड आहे. अवश्य हा माझी भूक दूर करू शकणार आहे. चला, याला मलय पर्वतावर जातो घेऊन, मग तिथे जसा वाटेल तसा खातो याला. महाराज, मला स्वदेशास जाण्याची आता अनुमती द्यावी. आचार्य, तुमच्या शिष्याला आपल्या गुरुसमानच पूर्ण जगामध्ये धम्माचा प्रचार करायचा आहे. हो, पण तुम्हास परतीची इतकी उत्सुकता का बरं? जर आचार्य आमच्या देशामध्येच वस्तीस राहिले तर मी त्यांच्या नावाने पूर्ण 100 विहार स्थापित करण्यास तयार आहे. जर तुम्ही मला चीन जाण्यापासून थांबवलं, मग अगणित शिष्य धम्माच्या ज्ञानापासून वंचित होऊन जातील. जर अशीच आचार्यांची इच्छा आहे मग ठीक आहे. तुम्हाला यात्रेसाठी काय काय सामान पाहिजे मला आज्ञा द्या.
मला काहीही नको महाराज। भारतामध्ये अनेक वर्षांच्या वस्तीनंतर हुआनचांग परत एकदा मग उत्तरी पहाड पार करीत आपल्या मायभूमीमध्ये परतले। रस्त्यामध्ये म्हणे ते सिंधू नदीमध्ये बुडता बुडता वाचले, शिवाय त्यांचे अनेक ग्रंथ पाण्यामध्ये वाहून गेले। तरी पण अनेक पोथ्या हुआन वाचवू शकले, ज्यांचे चिनी भाषेमध्ये अनुवादामुळे पोथ्यांचे अनेक वर्ष प्रसिद्धी पण राहिली। परतल्यावर तांग सम्राटांनी मोठ्या उत्साहाने म्हणे स्वागत केलं त्यांचं, शिवाय त्यांच्याच जिद्दीमुळे हुआनचांगचा सफरनामा पण लिहिला गेला। इसवी सन 648 मध्ये हर्षचा मृत्यू झाला, शिवाय त्याचं साम्राज्य अनेक छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागलं गेलं। उत्तर भारतामध्ये एका मोठ्या साम्राज्याचं हे अखेरचं उदाहरण। जेव्हा उत्तर भारत छोट्या राजवाड्यांमध्ये विभागला गेला तेव्हा सत्ता आणि संस्कृतीचं केंद्र दक्षिण भारत बनला। इथे अनेक राजकीय आणि बौद्धीय आंदोलनं व्हायची, ज्यांचा भारतीय संस्कृतीवर गहन परिणाम झाला। हिरण्यगर्भात